आणि आता मात्र पुन्हा सांगतात मला एक मस्त वाटतं यांचं यांचा जो मुद्दा नसला मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र पाठच केलाय अरे कोणाच्या बापाची अवकात आहे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची कोण तोडू शकत पण मी त्यांना पुन्हा इतिहासाकडे नेतो काल जनसंघाबद्दल बोले अरे तुमचंच गॅझेटियर बघा महाराष्ट्र शासनाने छापलेल्या गॅझेटियर मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की संयुक्त महाराष्ट्र समितीत जे घटक होते त्या घटकातला एक घटक हा जनसंघ होता आणि एवढंच नाही तर तुमचा पक्ष पैदाही झाला नव्हता त्यावेळी या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र समिती आणि जनसंघाच्या तिकिटावर उत्तमराव नाना पाटील आणि प्रेमजीबाई आशर हे निवडून आले होते काय मनातील ते बोलून टाकायचं इतिहास पाहायचा नाही इतिहास वाचायचा नाही आणि जेव्हा बोलायला काही नसेल मुंबई वेगळी करणार अरे मुंबई वेगळी करायची आम्हाला महाराष्ट्रातनं नाही तुमच्या भ्रष्टाचारापासून वेगळी करायची आहे तुमच्या अनाचारापासून वेगळी करायची आहे तुमच्या दुराचारापासून वेगळी करायची आहे तुमच्या अत्याचारापासून वेगळी करायची आहे याच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला भूषण वाटेल अशी मुंबई तयार करायची आहे आम्हाला अशी मुंबई तयार करायची आहे